नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण बघणार आहोत बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर आता पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनातलं शिवसेनेचं कार्यालय कुणाला मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं। शिवसेनेचं विधान भवनातलं पक्ष कार्यालय हे ठाकरे गटाकडेच राहणार आहे। विधान भवनाच्या तिसऱ्या मजल्यावर शिवसेनेचं हे पक्ष कार्यालय आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधान भवनातलं सातव्या मजल्यावर पक्ष कार्यालय मिळालेलं आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, ठाकरे गटाला शिवसेनेचं तिसऱ्या मजल्यावरचं कार्यालय आता दिलं गेल्याचं समजतंय, उदय काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? शिवसेना पक्ष कार्यालय जे आहे विधान भवनातलं ते तिसऱ्या मजल्यावरती होतं, याआधी ते तिथंच होतं आणि ते आता ठाकरे गटाकडे कायम जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे आणि तसा ताबा जो आहे ठाकरे गटातील आमदारांनी मिळवला आहे आणि ते कार्यालय आता त्यांच्या ताब्यात आहे। दुसरा महत्वाचा प्रश्न तो आहे तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांना आता पक्ष कार्यालय कुठलं असेल ते या विधानभवनातील कुठल्या कार्यालयात बसणार हा प्रश्न होता। तर आता विधानभवनातील सातव्या मजल्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला कार्यालय देण्यात आलेलं आहे। आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील जे आमदार असतील, शिवसेनेचे आमदार असतील, त्याचबरोबर अपक्षचे आमदार त्यांना पाठिंबा दिले, हे सर्व सातव्या मजल्यावरती त्यांचं ज्या गटाचं कार्यालय आहे तिथे बसेल असं सांगण्यात आलेलं आहे। आणि हे दोन कार्यालय जे आहे ते विभागण्यात आलेलं आता आपल्याला माहिती मिळते। त्यानुसार विधानभवनातील कार्यालयावरनं देखील एक वाद निर्माण झाला होता अधिवेशनाच्या वेळेला, ज्यावेळेला विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळेला, त्यावेळेला युवासेना प्रमुख आणि वर्लीचे आमदार आदित्य ठाकरे, शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयाचा ताबा जो आहे तो स्वतःकडे ठेवला होता, त्याच्या शाव्या देखील त्यांनी स्वतःकडे ठेवल्या होत्या। त्यामुळे एकूणच परिस्थिती जी आहे पक्ष कार्यालय नेमकं कोणाकडे असणार यावरनं एक वाद निर्माण झाला होता। सरतेशेवटी त्यावरती एक सकारात्मक निर्णय जो आहे तो घेण्यात आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। शिवसेना पक्ष कार्यालय जे आहे अधिकृत जे तिसऱ्या मजल्यावरती आहे ते आता ठाकरे गटाकडेच ठेवण्यात आलेलं आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधान भवनातील सातव्या मजल्यावरती कार्यालय जे आहे ते देण्यात आलेलं आहे। बर, उदय धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। नाना पटोले सध्या बोलता आहेत, आपण थेट